भगवते बोलणार का असा प्रश्न जो आहे तो दरेकरांनी उपस्थित केलाय. मराठ्यांची वेदना आहे, हवेवर स्वार होणारा मी नाही, तुम्ही आहेत. कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठं गेलात आम्हाला माहिती आहे. आम्हाला जास्तीचं बोलायला लोकांना लावू नका, कारण तुम्ही मराठा समाजाचे. हवेचा वापर कोण करतो हे तुमच्याकडून शिकावं. ती भाषा आम्हाला शिकू नये तुम्ही. हवेचा रुख काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे, ते आम्हाला शिकू नका. मी ना नेता आहे ना फिता आहे, मी मराठ्यांचा सेवक आहे. मराठा सेवक म्हणून काम करतो, मराठ्यांचं लेकर म्हणून काम करतो आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत. मी येत तोंडाने सांगतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. त्या वेदना आहेत वेदना आणि त्या आम्ही मानतोय. फक्त तुम्हाला खपा नाही, तुम्हाला खपा नाही. फक्त एक गोरगरिबाचं लेकरू गोरगरिबासाठी लढतंय ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाही आहे म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्याला आरक्षण देऊ नका. कारण तुमच्या 15 पिढ्या नुसत्या नोटाच खात्या इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आहे. आमचे लेकराचे 1% हुकले तर आमचे लई वांदे आहेत. त्यामुळं ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाही आहे. त्या गर्दीची वेदना हा पठ्ठ्या बोलतोय आणि बोलत राहणार आहे. गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहिती आहे, आम्हाला नाही. आणि कसा फायदा घेतला तुम्ही मला इथून पुढे बोलायला लावू नका, तेही मला माहिती. आणि परत म्हणाले की एखाद्याचा हिशोब चुकता करायचा असं दरेकरांचं भाषण वाटलं. मग मी आता बोललोच ना, मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाही आहे. मी आता तेच सांगितलं की त्यांनी सूड भावनेनं मराठ्याशी वागू नये, सूड भावनेनं वागू नये. त्यांचं काय मराठ्याच्या पोरांनी वाईट केलेलं नाही म्हणून एवढे सूड भावनेनं बोलायला. आणि ती गर्दी वेदनेची हे मी भाषणात बोलतो 3 महिन्यापासून. त्या गर्दीचा उपयोग समाजालाच करून देणार. गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी इथून माग करून घेतलेला आहे. आम्ही आमच्या समाजासाठी करून द्यायला लागलो म्हणून आज 39 लाख मराठ्यांना आरक्षणाचे पत्र मिळाले. ही मराठ्यांच्या गर्दीचा विजय आहे. तुमच्या गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतः एकट्यासाठी केला आहे. पुन्हा पुन्हा ते सांगतो, मला इथून पुढं तुमच्यावर बोलायला लावू देऊ नका. मलाही तुमच्याबद्दल लय माहिती आहे. मी माझ्या समाजासाठी कोणाचाच मुलायजा करू शकत नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये विजय वडेट्टीवार यांची माहिती आहे की रोहिणी आयोगाकडून ओबीसी समाजाची कॅटेगरी पद्धतीने वर्गवारी केली पाहिजे जेणेकरून ओबीसी मधील तळागाळातील समाज घटकांना उभारी मिळेल. त्यांची तीच मागणी आहे गोरगरिबांची. हे खाऊन देत नाही म्हणते, एकटाच खातो सगळं आरक्षण. छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत ते बांधव. मला 47 जातीचे नेते भेटायला आले होते ओबीसी मधले, ह्यो आम्हाला खाऊ देत नाही. तुम्ही ती मागणी लावून धरा, आम्ही धरली. त्यांनाही वेगळं द्या. जसं धनगर बांधवांना वंजारी बांधवांना रेंटी विजेंटी म्हणून वेगळं दिलं, तसं त्यांनाही गोरगरिबाला द्या. हे खाऊन नाही देत कुणाला, हे खाऊन नाही देत. योग्य मागणी त्या बांधवांची आणि आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे. त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. पण आम्ही ओबीसी आरक्षणात 100% आरक्षण घेणार. पण आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला वंजारे बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सामान्य धनगर बांधवाने ओबीसी बांधवाने समजून घ्यावं. ही माझी त्यांना विनंती आहे. तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, याच्यामुळं तुमच्यात आमच्यात नाराजी नको. ही पुन्हा पुन्हा मला माझी तुम्हाला विनंती. राज्याचे काय वातावरण खराब होत आहे त्याला तुम्हाला जबाबदार भुजबळ धरतंय? काय संबंध आहे, आम्ही काय खराब केलंय? शांत दे, हटलं जाळी तू येऊ याचे पाहुणे आणि डागला येतो मराठ्यांच्या आंदोलनाला. सगळे आमदार म्हणतायत, काल प्रकाशदादा सोळुंकेही म्हणले मराठ्यांच्या आंदोलकांना एक निष्पाप गुतवलेत. क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही येत. मग याचं एकट्याचंच घोडं कुठं दामटी तू, तू हाटेल तूच जाळून कुठं दामटी तू रे. आणि परत बोंब बोलतो मग हे झालं ते झालं, काय झालं तो तूच जाळी तो लफडे शिकेतो का आम्हाला? सगळ्या दुनियात लफडे करून आला तू. नादी लागू नको, आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको. कारण तो हाटलं तूच जळीतो आणि गप्पा हाणतो इकडं. सगळे सांगते आम्ही मराठ्याचं आंदोलन बदनाम करतो, सरकारवर दबाव आणतो. देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका. हे याने पिक्चरात काम केलेलं आहे, हे ते स्टाईल इकडं हाणायला जात आहे. हे उगा डोकं खराब करत आहे. विदर्भातील एका मंत्र्याने बोलून आमची जात ओबीसी मध्ये घेण्यात यावी असा दबाव टाकण्यात आला होता आणि तो
समाज पुढारलेला आहे आता या सगळ्या दबावामुळे, निरगुडे यांनी आपला राजीनामा दिला असं देखील त्यांनी काय 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 मागास वर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष निरगुडे जे आहेत ना, त्यांनी विदर्भातील एका मंत्र्यांना मंत्र्यांनी बोलवून निरगुडेंना आमची जात ओबीसी मध्ये घेण्यात यावी असा दबाव टाकला होता आणि यातूनच त्यांनी हा राजीनामा दिला. नाही ते काय मला मी नाही बघितलं अधिकृत, पण असू शकतं काय मला ते माहित नाही अधिकृत त्याचं काय, त्यामुळं कसं बोलणार. फक्त माझं एक मत मात्र स्पष्ट आहे, आयोगाचे अध्यक्ष आतापर्यंत जेवढे जेवढे झाले त्यांच्या जात बघू नये, कारण ते संविधानानं गठित केलेला आयोग आहे, त्याच्यात जात बघू नये. आणि ते जात म्हणून कुठलाच अध्यक्ष काम करत नसतो. आणखीन तरी मंत्र्यांनी यांनी एकट्याने जातीवर बोलणं बंद करावं, कारण त्याचं म्हणणं आहे. मोगाशीचा तुमचा प्रश्न होता की त्याच्यावरती हल्ला होणार आहे, कोणी निषेध करणार आहे का. माझा प्रतिसवाल आहे सगळ्या आमदार मंत्र्यांना की त्यांनी महापुरुषाच्या जाती काढल्या भारतात आत्तापर्यंत कोणी काढल्या का, त्याचा निषेध कोण कोण करणार आहे, कोण करणार आहे त्याचा निषेध. आणि याचं जर एवढं मोठं मन आहे, हे जर जातीवाद नसतं याने आत्ताबोध माफी मागितली असती की माझ्याकून चुकीनं त्या महापुरुषांच्या जाती निघाल्या. अरे एका माणूस आहे का, याचं ऐकू नका. तुम्हाला सांगतो मी, सगळा मराठा समाज विनाकारण तुमच्या विरोधात रोष व्यक्त व्हायला लागले, याचं ऐकू नका. हे मोगम पंचे दावदर्शे धीव कुंकड रान हनताय, कुंकड शेंगा झोडीत आहे.